समुद्रासारखा खेळ आहे तिथे, तिथं कोणी ऐकू घेत नाही. वडवणीत काही दिवसापूर्वी तुमची सभा झाली होती, त्या सभेमध्ये तुम्ही जर देवेंद्र फडणवीस यांनी तुमच्या विरोधातले कट कारस्थान थांबवले नाही तर 48 पैकी एकही उमेदवार निवडून येऊ देणार नाही असं तुम्ही म्हटलं होतं, तर ती भूमिका तुमची काय आहे का? ते म्हणले मी काय सगळ्या मागे घ्यायला लागलो, त्याच्यावर त्यांनी फोन करून सांगितलं ना, बोलले ना ते माझ्याशी, परत बोलायचं नव्हतं तरी फडणवीसांचा फोन झाला. त्यात काय मी काय आपल्या पोटात काव काही ठेवत नाही, आपण त्याने रात्री 3 वाजता केला, मी 1 वाजता घेतला नाही, म्हणलं मग त्यांचं नाही जोडायचं आपल्याला नको, नाही ना म्हणले बोलात लागलं, त्यांचे लोक येऊन बसले, त्यांनी सांगितलं होतं की तिथून पुढं काय होणार नाही, बीडचं असं होईल, बीडचं एस पीला बोलतो, पणच्या नांदेडचं एस पी, जालन्याचं एस पी लय त्रास दिले, खूप पोरांना हे झालं नाही होणार म्हणे काय झालेलं, मी कशाला करत पुन्हा चालल्यात सुरूच आहे, याचा अर्थ एकीकडून गोड बोलायचं आणि दुसरीकडून मराठी वेळ दाखवायचा आणि मराठी संपवायचे असंच दिसतंय मला. आजच्या आपल्याच बांधवांनी कुणीतरी विचारलं होतं की इकडे जी शिकवती कुणी दाखल सुरू आहे, एकीकडून सांगायचं आता काही होणार नाही बाबा, कशाला हे करायचं ते करायचं, हे बघा समाजाची भूमिका, मी मात्र समाजाच्या बाजू 24 ला काही होऊ शकतो, 24 ला बैठक लागू.